निकी तांबुळीमुळे जान्हवी किल्लेकरला झालेली आहे मोठी दुखापत आणि जाऊ शकते घराच्या बाहेर। तर मित्रांनो, नेमकी निकी आणि जान्हवीचा काय किस्सा झालेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर तुम्हाला माहिती मित्रांनो की काल वैभव चव्हाण हा घरातून इव्हिक्ट झाला आणि इव्हिक्ट झाल्यापासून जान्हवी किल्लेकर ही खूप इमोशनल झाली होती व तिच्या इमोशनची थट्टा ही निकी उडवत होती आणि निकी म्हणत होती जर एवढं जर प्रेम होतं ना मनात तर वाचवायचं ना त्याला, कशाला त्याला नॉमिनेशन मध्ये जाऊन दिलं। त्यावर जान्हवी बोलते की तुला मी बघणारच आहे आणि तू पण या घरात कशी राहतेस ना हे मी बघतेस आणि तुला बाहेर काढायची जबाबदारी ना बिग बॉसनी माझ्याकडे दिलेली आहे। व असं बोलण्यातच सकाळपासून निकी आणि जान्हवी मध्ये वाद चालू होते। त्यानंतर बिग बॉसनी एक टास्क दिला शिकाऱ्याची बंदूक म्हणून आणि त्या टास्कमध्ये दोन टीम पाडल्या होत्या, एक ए टीम आणि एक बी टीम। तर निकी आणि जान्हवी ह्या दोघी पण ए टीम कडून खेळत होत्या। तर त्या टास्कमध्ये असं होतं की शिकाऱ्याची एक बंदूक असते, दोन्ही टीमच्या सदस्यांनी चोरात लवकर पळत जायचं आणि ती बंदूक हातात घ्यायची व जी टीम जास्त वेळ ती बंदूक हातात धरील ती टीम विजेती ठरेल। तर मित्रांनो, बी टीम कडून अभिजित सावंत हे पळायला तयार झाले होते आणि ए टीम कडून जान्हवी किल्लेकर पळायला तयार झाली। तर त्यावेळेस निकी तांबोळीनी स्वतःच्या टीममेटला म्हणजे जान्हवी किल्लेकरला थोडं दाबून ठेवलं, तिची पॅन्ट थोडी धरून ठेवलेली आहे जे की आपल्याला आजच्या भागामध्ये सरळ सरळ दिसत आहे। जान्हवीला हे समजून नाही आलं पण कॅमेरामध्ये दिसत आहे की निक्कीने जान्हवीची पॅन्ट थोडी धरून ठेवलेली आहे व त्याचमुळं पळायच्या वेळेस जान्हवीचा स्पीड थोडा स्लो झाला, ती स्पीड फास्ट करायला गेली आणि अभिजित सावंतच्या पायाला पायात अडकून ती जोरात पडलेली आहे आणि तिथलं लाकूड पण तिला लागलेलं आहे आणि त्याचमुळं जान्हवी किल्लेकरला मोठी दुखापत आलेली आहे। म्हणजे मित्रांनो, निकीचा हा नीच जो गेम आहे तो बिग बॉस का बरं बघत नाही आणि का बरं तिला दापत नाही हे मला पण कळत नाहीये। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की जान्हवी किल्लेकरला ही जी दुखापत झालेली आहे आणि ती आता जी डॉक्टरच्या रूममध्ये आहे, ती दुखापत जर मोठी असेल तर जान्हवी घराच्या बाहेर येईल की ती गेम कंटिन्यू करेल, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।